तरी राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला प्रवेश झालेला आहे का? राष्ट्रवादीच का? राष्ट्रवादीच का म्हणजे राष्ट्रवादीची सामाजिक कार्याची बैठक खूप स्ट्रॉंग आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचा कलाकारांची अत्यंत त्यांना कलाकारांची उत्तम कदर आहे, जाण आहे. कला, साहित्य, संस्कृती या सगळ्या भाषांवर, या सगळ्या गोष्टींवर त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे. आणि कलाकारांसाठी त्यांनी खूप पडद्यामागे खूप काम केलेलं आहे. ॲक्च्युली खूप सारे नाट्य निर्माते आहेत, प्रोड्युसर्स आहेत, चित्रपट निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत. या सगळ्यांसाठी खूप त्यांनी असं बाहेर राहून काम केलं की लोकांना माहितीच नाही की त्यांनी त्यांच्यासाठी किती काम केलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव मला आहे, मला माहिती आहेत या गोष्टी. उदाहरणार्थ सिंहासन चित्रपटासाठी जेव्हा चित्रपट निघाला तेव्हा तिथले लोकेशन्स उपलब्ध करून देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. किंवा आणखीन सांगायचं दुसरी गोष्ट म्हणजे असे बरेच घाशीराम कोतवालसारखं नाटक जेव्हा परदेशात दौऱ्यात जायचं होतं तेव्हा त्यांना जाता येत नव्हतं, काही अडचणी होत्या, त्या सॉल्व सरांनी करून पवारसाहेबांनी करून दिलेल्या आहेत. तेव्हा अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की माझी जी तळमळ आहे ती तळमळ त्यांना कळली. आणि जेव्हा एक वार्तालाप झाला आमच्यामध्ये सगळा, जो त्याच्यामध्ये त्यांना असं जाणवलं की मी काहीतरी आमच्या कलाकारां तंत्रज्ञांसाठी, आमच्या चित्रपटसृष्टीसाठी आणि इंजिनियर तळागाळातल्या कलाकारांसाठी काहीतरी करू शकते, तर म्हणून राष्ट्रवादी पक्ष. आणि बेसिकली कसं आहे, एक राष्ट्रवादीसारखा स्ट्रॉंग पक्ष माझ्या पाठीशी असल्यानंतर ना मी आणखीन जोमाने काम करू शकते. हे इंडिव्हिज्युअली मला शक्य नव्हतं म्हणून मी करते. तुमच्या काही मागण्या होत्या, तुम्ही मागाशी ज्या मागण्या सांगितल्या त्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या तुम्हाला असं वाटतं का इथं पूर्ण होऊ शकतात का? होणार. इथं महिला बचत गट जो करायचा आहे, आमच्या महिला ज्या कर्मचारी आहेत चित्रपटसृष्टीतल्या आणि कलाकार आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं पेन्शनची जी योजना आहे ज्येष्ठ कलावंतांची, त्याची वाढ होणं फार गरजेचं आहे. आणखीन जे चित्रकरणाचे जे 12 तास 15 तास आम्ही काम करतो सिरियलसाठी, ते 8 तासावर येणं फार गरजेचं आहे. अशा ज्या 5-6 मागण्या आमच्या ज्या आहेत त्या पूर्ण होणं आणि ते शक्य व्हायला हरकत नाही असं मला वाटतं. पण ह्याच्यासाठी फक्त राजकीय पक्षाचंच म्हणजे आमच्याच पक्षाचाच पाठिंबा नाही, त्यासाठी कलाकार तंत्रज्ञांनी पण आम्हाला तेवढाच प्रोत्साहन आणि तेवढाच पाठिंबा दिला पाहिजे. कारण टाळी एका हातानं वाजत नाही आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे, तर प्लीज तुम्ही ही गोष्ट पोहोचवा. असा प्रश्न विचारायचा आहे की लक्ष्मीकांत बेर्डे समजा आता असते तर त्यांनी तुम्हाला प्रवेश करून दिला असता का? मला माहीत नाही आहेत, कारण त्यावेळेला लक्ष्मीकांतना राजकीय प्रवेशामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, कारण त्यांचा सगळ्या पक्षांशी खूप चांगलं संबंध होते. आणि त्यामुळे त्यांचं असं म्हणणं असायचं की कलाकार हा कुठल्या एका पक्षाचा नसतो. पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती, त्यावेळेची काय म्हणजे जवळपास 30-35 वर्षापूर्वीची घटना आहे. आता खूप गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत, काळ बदलतो आहे. जसं चित्रपटसृष्टीमध्ये जसं फरक पडलेला आहे सगळ्या बाबतीमध्ये, तसा राजकारणामध्ये सुद्धा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा खूप फरक पडलेला आहे. तर मला असं वाटतं की आता लक्ष्मीकांत असते तर डेफिनेटली त्यांनी मला प्रोत्साहन केलं असतं. दोन मुलं तुमची आहेत तर त्यांना राजकारणात पुढे मागे तुम्ही आणणार आहात का? नाही नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी यायचं की नाही आहे. कारण त्यांचं करिअर आत्ता सुरू झालं आहे, त्यांची ती वयाही नाही की या पद्धतीने विचार करायचा की आपण राजकारणात जाऊ. तर तसं नाही, कारण आमच्या घराण्यामध्ये चालू आलेलं आहे. कारण माझं जवळपास चौथी पिढी असल्यामुळे माझ्या मुलांची आमच्या घराण्यातली, त्यामुळे त्यांनी हाच रस्ता आमचा चित्रपटसृष्टीला निवडलेला आहे. अजून तरी त्यांचं असं काही डोक्यात त्यांच्या नाही आहे की त्यांनी हे करावं राजकारणात. आता राजकारणातही काम करत आहे आणि आता नाट्य किंवा तुमचं कलाक्षेत्र ह्या दोन्हीमध्ये तुम्ही कसं काम करणार, म्हणजे काय करायचं? समन्वय साधूनच काम करावं लागणार आहे. त्याच्यासाठी एक प्रॉपर आपल्याला मला ऑर्गनाईज करावं लागेल सगळी गोष्ट, एक टाईम मॅनेजमेंट करायला लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी होणार. आणि चित्रपटसृष्टीमध्येच काम करते आहे ना मी, असं वेगळं काही करत नाही आहे, त्यामुळे मला हे सगळं जमण्यासारखं आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर आपल्यासोबत प्रिया बेर्डे ह्या होत्या आणि त्यांनी सांगितलेलं की ह्या दोन्हीचा कलाक्षेत्राचा त्याचप्रमाणे राजकारणाचा दोन्हीचा साधर्म्य साधूनच आम्ही पुढे काम करणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांशी हात घातलेला आहे, जे तंत्रज्ञ असतील कलाकारांसाठी त्यांनी कशा पद्धतीसाठी काम करणं ह्याबद्दल ते बोललेले आहेत. कॅमेरामॅन केदारसोबत मी प्रफुल्ल, आवाज न्यूज, पुणे.